नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी मार्तंड लक्ष्मण बोंडे, नगराध्यक्ष सासवड नगरपालिका. 12 डिसेंबर 2020 साली देशाचे जे कृषी राज्यमंत्री कृषीमंत्री त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कारकीर्द आहे आणि ज्यांनी देशाला एक शेतीविषयक असेल कृषीविषयक असेल थोडक्यात त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं असं एक नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेले असे शरदचंद्र पवारसाहेब यांचा उद्या 12/12/2000 रोजी 81 साल संपून 81 वाढदिवस साजरा होत असताना निश्चितच या नेत्याबद्दल त्या देशातील असेल किंवा राज्यातील जे त्यांचं कामकाज पाहिलं तर प्रत्येक तळागाळापर्यंत किंवा सर्वसामान्य माणसापासून ते उच्च पदापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन देशाच्या विकासाला एक चांगल्या दिशा देण्याचं किंवा चालना देण्याचं आणि प्रत्येकाच्या सर्वसामान्य शेतकरी असेल कामगार असेल व्यावसायिक असेल यांच्या जीवनात जीवनमान उंचवण्यासाठी जे भरीव कार्य त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशपातळीवर आणि राज्यपातळीवर झालेलं आहे. मुख्यमंत्री असताना देशात राज्यात त्यांनी जे काम केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे देशाचे कृषीमंत्री असताना देशामध्ये फळबाग लागवड असेल त्यामध्ये NHMच्या माध्यमातून किंवा फळबाग लागवडीला विशेष प्राधान्य देऊन देशात फळबागेचं उत्पन्न पर्यायी व्यवस्था शेतीला पूरक म्हणजे अन्नधान्याबरोबर तृणधान्याबरोबर अन्नधान्य त्याचप्रमाणे फळबाग जास्ती प्रमाणात होऊन देशाच्या ज्या जी भौगोलिक रचना आहे त्या दृष्टीने त्यांनी अत्यंत तज्ज्ञांच्या मार्फत समितीमध्ये काम करून चांगला अभ्यास करून देशाला चांगल्या प्रकारचं शेती उत्पादन किंवा आपल्या मध्यमवर्गाला विकासाच्या दृष्टीने वाटचाल होण्याच्या दृष्टीने त्यांनी जे योगदान केलेलं आहे ते निश्चितच भरीव आणि कौतुकास्पद आहे. विशेषतः मला अभिमान आहे की या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अशा या नेत्याचं देश आणि राज्यपातळीचं योगदान आहे ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असेल किंवा सर्वसामान्य आम्ही जरी नगरपालिकेत किंवा इतर क्षेत्रात काम करत असताना त्यांचं मार्गदर्शन घेऊन आत्तापर्यंत या राज्याची जी वाटचाल झाली आहे निश्चितच विकासाच्या दृष्टीने जात असताना आज त्यांचा 81 वाढदिवस साजरा करताना निश्चितच आम्हाला आनंद होतोय. म्हणून मी सासवडकर नागरिकातील सर्व नागरिकांच्या वतीने माझ्या नगरपालिकेतील सर्व नगरसेवक सहकारी बंधू भगिनी असतील आमच्या गटनेते आनंदी काकी असतील या पुरंदर हवेलीचे आमदार आमचे युवा नेते आणि मार्गदर्शक माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या 81 वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.